दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जन्म जन्म ऑफर ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-2222। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी माफी मांगो अशी मागणी धरत आंदोलन करण्यात आले। यावेळी नाशिक शहरात पोलिसांनी काँग्रेसचे आंदोलन हाणून पाडले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस विरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी माफी मांगो या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले, याचे पडसाद नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उमटले। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या घरासमोर काँग्रेस निदर्शने करणार होते, परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून अनेक पदाधिकाऱ्यांना रस्त्यातच ताब्यात घेत आंदोलन हाणून पाडले। यावेळी काही काँग्रेसचे पदाधिकारी भारती पवार यांच्या निवासस्थानी निदर्शने करण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। यावेळी आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। काँग्रेसने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरून नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी मोठा आपला फौज पाटा बंदोबस्तासाठी उभा केला होता। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।